नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आता शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदानात वाढ ही करण्यात आलेली आहे। आता कांदा चाळ उभारण्यासाठी 1,60,000 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदे साठवून ठेवण्याचे गोदाम म्हणून कांदा चाळ उभारण्यासाठी आता 1,60,367 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले। खरीप हंगामात कांदा काढला की लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा हंगामातील कांदा साठविला जाऊ शकतो, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे, त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो। मित्रांनो, कांदा ठेवण्यासाठी योग्य प्रकारे सोय न केल्यास कांद्याची 45-60% पर्यंत नुकसान होत असते। हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इत्यादी कारणांमुळे होत असते, त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची व्यवस्थित साठवणूक व्हावी, यासाठी कांदा चाळ योग्य प्रकारे उभारण्यात यावी जेणेकरून कांदा हा टिकू शकतो। मित्रांनो, मंत्री भुमरे यांच्या निर्णयानुसार अकुशल 60% प्रमाणे 96,220 रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च कुशल 40% मर्यादेत 64,147 रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण 1,60,367 रुपये इतके अनुदान मिळणार आहे। उर्वरित रक्कम 2,98,363 रुपये इतका निधी लोकवाटेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदा चाळीसाठी एकूण खर्च आता 4,58,730 रुपये येणार असल्याची त्यांनी या ठिकाणी माहिती सांगितली आहे। मित्रांनो, कांदा चाळीसाठी अनुदान वाढलेले असून आता 1,60,000 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।